ऐसा है कि ना पेंटू पड़ता फुलटा चेंडू ऑन साइड प्लेस करता है मिडिल कैटेज मध्ये रन येते चेंडू वर आणि तोपर्यंत एकच धाव खाता गोटे करावेने सगळ्यात वजनी बॅट सध्याच्या अमित गोलकर कडे फुल टॉस दिशा दिली आहे बॅकवर्ड करेक्ट मध्ये साधवा मॅग्निफिसेंट बघवा शकता ऑन साइडला पुन्हा तसे तसे चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद अप्रतिम जे चेंडू येत आहे पुन्हा पुन्हा से राउंड विकेट फुलटॉस चेंडू सॉफ्ट हैंड बॉटम हैंड चा वापर लो फुलटॉस चेंडू फक्त बॅटला समोर ठेवून फक्त पुश केलाय बॅट इन द टेनिस विकेट वर्ल्ड अमित गोलकर नंतर पिंटू परचा फोर द विकेट हा चेंडू हाफ वॉली कंट्रोलला ड्राइव केलाय कवर मधून एक्स्ट्रा कवर मध्ये अनिकेत सारे त्या चेंडूवर उमर आहे नऊ धावा हकीम हा चेंडूला मोठा फटका खायचा प्रयत्न पण चेंडू इनसाइड एज आहे आतल्या भागात चेंडू लागतो चेंडू अजूनही स्विंग होते मैदानावर आणि तो चेंडू उमर कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव धाव संख्या धाव क्रमांक 11 चांगली लढत हा रिवर्स हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न हलकस अपील निश्चित झालं होतं पण आत्मविश्वासाची कमी याचं कारण ऑफ स्टंपच्या भारूड चेंडू लेफ्ट आर्म राऊंड हा पाचवा चेंडू पंचांकडे प्रश्नातील नजरेने इट इज वाईट टप्पा पडला चेंडू भरपूर वळतोय कारण जे स्टार्स आहे अशी फलंदाजी करण्यासाठी हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा हा शॉट 13 वर ऑन द बोर्ड लॉस ऑफ वन विकेट टॉस करतो त्यावेळेला बोलतो हा चेंडू लीडिंग एज कोणाच खेळ जवळपास नाहीये बॅकवर्ड स्पेलेवर चेंडू जातोय आणि तोपर्यंत चेंडू रोहन कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव 14 14 पिंटू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये चेंडू मागे जातोय फाईनल रिझन मध्ये आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करतील फुल टॉस ऑन साइड चेंडू प्लेस करतायत राउंड विकेट फुल टॉस वॉट अ शॉट वॉट एक्झिक्युशन चेंडू डीप मध्ये सी मारच्या बाहेर बघवा षटका हा चेंडू मागे जातोय पाहिजे तिथे जेल होत नाहीये जेल सुटतोय मेहमूद कडून पिंटू सायकेंडला अत्यंत घातक आणि विस्फोटक असा फलंदाज हा चेंडू ऑन साइडला प्लेस करता येतो मिडल विकेट मध्ये क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली रवी मिस्टेक्स होत आहेत चुका होत आहेत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील बॅटिंग करतात अशरफ तोपर्यंत दोन धावा भरपूर सतवलंय फोर विकेट फुल टॉस दिशा दिली मिडल विकेट मध्ये आणि चेंडू सी मार्शल जमला बघा षटका फोर विकेट पिंटू साठी हा चेंडू ऑन साइड प्लेस करण्याचा प्रयत्न चेंडू पॅडला आय थिंक ब्रश होऊन जातोय ऑन साइड ला स्कोर विकेट 22 लाईट डिसिजन तब्बल 16 धावा खर्च केला महागडी गोलंदाजी राउंड विकेट फुल टॉस चेंडू पुल केलाय स्कोर ऑफ विकेट क्रीजच्या बरोबर समोर मधल्या भागात चेंडू जातोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील उमर येतात तिथे चेंडू उचलण्यासाठी जवळजवळ 12 चेंडू 30 धावांची गरज आहे समोरच्या संघासमोर चांगलं आव्हान ठेवण्यासाठी चेंडू पुन्हा लीडिंग एज व्यवस्थित लाईन मध्ये येऊन खेळत नाहीये मागे जातोय चेंडू आणि तो पण चेंडू कव्हर करतील आणि किती त्या चेंडूवर संभावित जेलसाठी स्कोर मूव्ह ऑन 34 34 धावा धाव फलकावर इन द सेकंड लास्ट ओव्हर पिंटू साठी हा चेंडू मागे पाठवत आहेत फाईनल ग्रीन मध्ये चेंडू जातोय फ्लिकच्या माध्यमातून आणि तो पण चेंडू कव्हर करत दिलीप त्या चेंडूवर कव्हर द एकच धाव नेम काटे फुलटॉस चेंडू लो फुलटॉस आणि मागे जातोय फाईनल इनिंग मध्ये आणि किती चेंडूवर आणि तो पण चेंडू कव्हर करतो म्हणजे एकच जाव संघाच्या खात्यामध्ये इंटू परचा हा चेंडू पुन्हा हेलिकॉप्टर शॉट ऑन साइडला चेंडू प्लेस होतो आहे अक्रॉस लॉन्ग वन ला अशरफ चेंडूवर येत आहे विथ द ग्लेअर अप्रतिम क्षेत्ररक्षण एक मात्र फलंदाजी सुद्धा करतो विथ द ग्लेअर लेफ्ट ओव्हर फुल टॉस समोर खेळत आहे चेंडू चांगली अशरफ जे सोडणार नाही फलंदाज बाद इन द लास्ट मॅच 31 धावा कुठला त्या खेळाडूने फुल टॉस दिशा दिली आहे मेन विकेट मध्ये चेंडू सुमारच्या फरार
That's a big hit, Salawa. डाव्या बाजूला तीनच्या तीन यशी दाखवतात आणि ऑक्टलच्या बाहेर जाऊन उभे राहतात. जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त कॉन्फिडन्स या खेळाडूकडे आहे. लिडिंग एज पाहिजे पुढे ते की सुख झेल घेणार का कॉल दिला होता पण नाही, तयार नव्हते. बॉडी लँग्वेज अजिबात साथ देत नव्हती. आधी बऱ्याच वेळ थांबून राहिले असं वाटत. 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड इन द लास्ट ओव्हर. ओ व्हाट अ शॉट, चाबूक खेळू शिवाय शिवाय दिलीप तयार पिंटू साठी सफल झालेत. फुल टॉस, दिशा दिली आहे, खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा पुरेपूर खरपूर समाचार साधावा. ते स्वीकारत असताना पिंटू वरच्या साईकेंडला वैयक्तिक 27 धावसंघ खेळतोय. 57 धावा पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार. ओ वा शॉट बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर ना चेंडू टीम मध्ये सीमाच्या बाहेर अजून एक 6 धावा. इन द लास्ट ओव्हर डाऊन हा चेंडू पुन्हा हेलिकॉप्टर शॉट ऑन साईडला मुन्ना चेंडू येतोय. चेंडू जर पण पकड करेल इथे मात्र डावशीत व्हावं लागेल. मैदानावर ओळख करून देऊ ऑन साईडला चेंडू साजा रॅबिट करून चेंडू सीमाच्या बाहेर अजून एक षटकार. बॉल परफॉर्मन्स ना जवाब नेत दीपक विस्फोट फलंदाजी आपल्या संघासाठी पिंटू वरच्या. शिवसेना शाखा प्रमुख चषक हा सुरू आहे. आजचा कदाचित शेवटचा दिवस असावा. आता षटक टाक पहिलं राजेंद्रने आपल्या हाती षटक घेतलंय आणि सुरुवात होते फायटिंग मारा करण्याचे सज्ज. म्हणजे जोदर अपील होते चेंडू सुद्धा कॉटंबर आलं पण एक धाव काय रोखू शकता राजेंद्रचं मीच होतंय. सहा गोलंदाजी सज्ज होतोय पुन्हा राजेंद्र स्ट्राईक एजला मिला मुन्ना राजेंद्र फायटिंग मारा करतोय. पाचच्या थर्ड मिनिटा शक्त मी एकदा मिळते प्रयत्नामध्ये आणि पंचांचा दुसरा येतो हा आवंत धावी चार धावला राजेंद्र पाटील मारा करतोय. पंचर पारवण चिटपाट करतोय चेंडू तुझा अपील होता आणि जो अपील गणीमध्ये वाद होतोय तुम्हाला पुन्हा हा त्रिपणी वाद होतोय आपल्या पोटा पूर्ण करतोय तो मात्र राजेंद्र पाटील माया करण्यासाठी सज्ज होतोय. तो महमूदला महमूद मात्र स्ट्राईक केला. 7-8 पॉईंटचा रणअप आहे. चेंडू जाते पाचच्या स्क्रीनकडे थर्डमनला शतक चेंडू क्रिएट करतोय. गोलंदाज राजेंद्र मला चेंडू दोन अपील होतोय चेंडू जातोय मिड विकेटला शतक तिचा चेंडू मात्र क्रिएट करतोय पण एक दुसऱ्या मिस येतोय दुसऱ्या प्रयत्नामध्ये दोन धावा सहजा फेकी येते पण दोन धावा मिळत आहेत त्या मध्ये आता राजेंद्र कटिंग मारा करतोय बळी चेंडू कटतोय चेंडू मिस करतोय त्यावर एक धाव सहज मिळते बाईच्या स्वरूपात आणि षटकाची समाप्ती होते. एक आता गोलंदाजासाठी सज्ज होते गोलंदाज आणि पहिला तर चेंडू कट करतोय नवला शतरक्षक मिड बॉडीला चेंडू मदर कट करून एक धाव सहज मिळते ती मदर बिलालला बिलाल पोहोचतोय तीन वरती आणि अंदाज ज्यावेळेस फास्टिंग मारा करतोय चेंडू दोन प्रॅक्टिस आणि सोपा चेंडू मारण्यासाठी घेतोय पण पंचांचा इशारा येतोय हा नो बॉलचा. पंचांशी कृपया आपण संवाद साधा बाद घालू नाही पंचांनी अंतिम नाही पंच 1-24 गोलंदाज ज्यावेळेस फास्टिंग मारा करतोय आता आमदार चेंडू निर्धाव एक्टिशक माझा कुठली चुकत नाही चेंडू आपला क्लोजमध्ये घेतोय पुन्हा संघाची धावसंख्या आता पहिलं टाकतोय षटक ज्यावेळेस संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं बॅटिंग मारा करतोय दुसरे तर आता सेम मिळणार चेंडू आणि पंचांचा दुसरे हा अवांतर धावेचा अवांतर धावणे संघाच्या खात्यात भरपूर सुरू दुसरं धावसंख्या 25
आता होता चौदा प्राव होता चेंडू बूट बांधली जातोय पंचाचा इशारा आहे की कुठे आणि पंचाला पंचाचा बीएनएल हा षटकार आता मात्र गवसलाय महमूदला एकवीस धावा लागले आणि आता चौदा प्रहार होतोय चेंडू जातोय पुन्हा एकदा त्याने मिड बाउंड्रीला आणि पंचाचा सांगितलं होता हा बीएसएनएल षटकार धाव संख्या 37 इलेवन वर्सेस उमर इलेवन याच्यावरती लढत सुरू आहे आणि आता गोलंदाज जवेद थर्टी मारा करतोय सेकंड पॅडला दोसतोय थोडसा अपील होतोय आणि आता ओव्हर थ्रोची एक धाव सहज मिळते धाव संख्या 38 एक बाद चेंडू जातोय पाचच्या स्पीडवर अडवतोय पंचांचा दुरवतोय हा अवांतर धावीचा धावसंख्या एक बाद 40 प्राप्त बघूया आता चेंडू जातोय तिसरा गोलंदाज पहिला चेंडू कटलो थर्डला क्षेत्रासाठी झेल घेतलं सगळे झेल आहे आणि गडी मात्र बाद होतोय तो बिलाल हा दुसरा गडी बाद होतोय आता सुरेख चेंडू वेस्टिशन करतोय फाटी मारा करतोय आता चेंडू जातोय फाटी जातोय सुरेख झेल सुद्धा अपील होतोय अपील होतोय आणि एक धाव सहज करतोय बाजूबाज महमूद यांनी चांगली फलंदाजी केली हा स्ट्राईक एंड लव्ह आहे आणि गोलंदाजाने सजवले गोलंदाज इम्तियाज फाटी मारा करतोय पहिला चेंडू पॅडला चेंडू जातोय फाट्या गलीत स्वर गेले शतकशतक चेंडू प्लेट करतोय त्यावर एक धाव सहज मिळते पंचांचा इशारा हा उमर हा क्रमांक चौथ्यावर आला खेळण्यासाठी पहिला चेंडू जातोय पाचच्या स्पीडने थर्डला शतकशतक चेंडू प्लेट करतोय धाव संख्या रोखतो मिळाला अडकत नाही धाव संख्या स्थिर ठेवली 41-2 खेळत चालू तिसरं विदार फाईटिंग मारा करतोय बघूया जोडी मैदानामध्ये जो उभा आहे महमूद आणि जोडी मॅच टाकणार जैसो आणि बाय चेंडू पॅडला थोडा जातोय लॉंग ऑफला क्षेत्रशक तिथं चेंडू मध्ये प्लेट होते एक त्यांना गरज आहे गोलंदाज संजय फाटी मारा करतोय थोडासा अपील होतोय चेंडू जातोय थर्मेंटला प्लेट होतोय आणि स्ट्राईक एंडला उभा आहे तो रवी मध्ये स्ट्राईक एंडला उभा आहे आता मध्ये चांगला करीत मागला दोघा प्रहार केलाय करतोय संजयला आणि रवी आणि अशी ही थोडी मैदानात 48 षटक चालू आहे चौथ धाव संख्या 57 चेंडू कट करतोय आता बॉलिंग कोण टाकतोय पाच षटकामध्ये 71 धाव करण्यात आणि आता झालेल्या धावा आहेत त्या 58 धावा झाल्या आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सुरेख चेंडू कट केलाय स्क्वेअर कट सुरेश बॅटने छे 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 एक धाव तर मिळालेली आहे आणि काय चेंडू उडेल बाकी इतक्या फास्टिंग मारा करतोय रवी हा चेंडू इकडे उडते आहे स्वतः पटमोन इलेक्ट्रिशियन त्याला कॉल करतोय आणि हा जी इलेक्ट्रिशियन डिपला आहे आणि एक मोहरा त्यांनी मध्ये त्यांनी बाद करतोय संघाची धावसंख्या आणि 12 धावांची गरज 12 धावा होणं गरजेचं आहे इलेक्ट्रिशियन वारंवार क्षेत्र सरकवतोय आपल्या बोल मार्फत अशरफ मात्र स्ट्राईक केलेला आहे दोघा प्रहार होतोय आणि पत्त्यांचा इशारा हा भगवा 6 धावांसाठी 6 धावे संघाच्या खात्यात भर पडते आता म्हणजे थोडी आशा यांनी आपली कामगिरी जो बजावली एक चेंडूमध्ये 6 धावांची कामगिरी करून आपल्या संघासाठी विजयाची मोरीकडे विजयाच्या दिशेने विजयाने वाटचाल करताना दिसतोय आणि आता मधला कॉटन बॉल घेऊन सुद्धा चेंडू अडवलेला आहे आता मधला मॅच आपण घेतोय
धावसंख्या असते निवडीत 65 आता उर्वरित अशरफ इकडे उभा आहे. अशरफ दोन चेंडू आणि 6 धावांची त्यांनी कामगिरी केली. एक षटकार मारलेला आहे अशरफ यांनी, लावलेला आहे अशरफ माझा स्ट्राईक इन. अशरफ फायटिंग मारा करण्यासाठी सज्ज येण्यासाठी आणि चेंडू जर 5 स्क्रीनकडे एक धाव तर सहज म्हणजे सगळं चेंडू कॅट करतोय. अपील होतोय आणि आश्रम म्हणजे रणरत्न बात करतायत आश्रमला. धावसंख्या झाली की आता गैसू हा मध्ये स्ट्राईक केला. एक धाव सहज मिळते पंचायत हा लेख वाईज स्वरूपात एक धाव मिळते. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. ही गरज 3 धावा कशा काढणार आहे तुम्ही आता म्हणजे गोलंदाज सज्ज होते फायटिंग मारा करायचे सज्ज आणि आता मात्र मॅच